महिलांवर तुम्ही अत्याचार करून त्यांच्यावर हात टाकून जर FIR दाखल होत नसेल तर लालच आहे तुमच्यावर. बांगड्या घालून घरी बसा तुम्ही. आणि हा आमचा समाज आहे ना, एकदा उठला ना सगळ्यांना घरातनं बाहेर काढेल, मग ते कोणी असो. तर स्थानिक आमचे एकनाथ मामा मोकाशी यांचा फोन आला की रात्री आमच्या इथे एक प्रकार घडला आहे आणि काल रात्रीपासून माझी फिर्याद घेतली जात नाही आहे, आम्हाला FIR ची कॉपी दिली जात नाही, तर जरा तुम्ही येऊन बघा. तर मी इथे पोलीस स्टेशनला आलो आणि बोललो की तुम्ही त्यांना मेडिकलला पाठवले, त्याची डायरी बनवली असेल, त्यांचं मेडिकल झालं आहे, याला 5-6 टाके पडलेत, याच्या डोक्याला मार आहे, महिलांवर हात उचललेला होता, त्यांची तर मेडिकल पण केली नाही, FIR दाखल अजून झालेला नाही आहे. आता या घटनेला मला वाटतं 22 तास होऊन गेले. एक व्हिडिओ आहे, त्याच्यात स्पष्ट आरोपी दिसत आहेत. बरं, ते आरोपींना ओळखतायत, आरोपी अनोळखी पण नाही आहेत, त्यांची नावं सांगतायत. आणि असं असताना आरोपीची नावं न घेता FIR दाखल करा. आरोपींची नावं तुम्ही सांगत असाल तर आम्ही FIR घेणार नाही. हा कुठला न्याय? ज्या आरोपींची नावं सांगतात त्यांचे आज बॅनर लागलेत, पालकमंत्र्यांसोबत त्यांचे बॅनर लागले आहेत. मग तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्याला वाचवायला हे करताय? हा कायद्याचं राज्य आहे. माझं मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे तुमच्या माध्यमातनं, हेच चालणार आहे का? मग यापेक्षा बिहार बरं आहे. त्या महिलांवर तुम्ही अत्याचार करून त्यांच्यावर हात टाकून जर FIR दाखल होत नसेल तर लालच आहे तुमच्यावर. बांगड्या घालून घरी बसा तुम्ही. आणि हा आमचा समाज आहे ना, एकदा उठला ना तर सगळ्यांना घरातनं बाहेर काढेल, मग ते कोणी असो. कोणी भ्रमात राहू नये, आमच्याकडे सत्ता आहे आणि आमच्या लोकांवर असे अन्याय करून तुम्ही असे प्रकार दाबाल. तुमच्यावर अजून कोर्ट आहे, आम्ही कोर्टात त्यांना जाणार. मनसे म्हणून, इथला स्थानिक आमदार म्हणून, या पोलीस स्टेशनला 5-7 दिवसापूर्वी पण त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ते मोकाट फिरत आहेत. आणि हाच जर कायद्याचा राज्य असेल आणि आम्ही मग कायदा हातात घेतला तर याला जबाबदार कोण राहणार आहे? हा, यांना न्याय देणार. आणि याच्यात कोणीही राजकारण समजू नये. राजकारण करायला मला खूप ठिकाणं आहेत.